तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ, जय शिवराय, शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी शहरातील सर्वच रस्ते शिवमय झाल्याचे पाहावयास मिळाले. नाशिकमध्ये चौकाचौकात शिवगीते लावून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा शाखा तसेच महाकर्मभूमी बुद्ध विहाराच्या वतीने शिवाजी महाराजांच्या कार्याला प्रबोधनाद्वारे उजाळा देऊन शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश बागुल, विलास गांगुर्डे, चारुदास भालेराव, प्रवीण बागुल यांच्यासह उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुले शाहू आंबेडकर शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था टागोर नगर नाशिक यांच्या वतीने शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याच्या प्रसंगी शिवाजी राजांच्या धर्मनिरपेक्षतेबाबत महत्वपूर्ण माहिती उदाहरणासह माननीय भंते धम्मरत्न यांनी दिली. भंते धम्मरत्न आणि त्यांचे भंतेगण यांनी धम्मदेसना दिली. या प्रसंगी संस्था अध्यक्ष पांडुरंग जगताप, सचिव भास्कर बर्वे, किशोर मोडक, हरिभाऊ साळवे, रवींद्र बगाव, माजी आदिवासी उपायुक्त सूर्यकांत हिंगोणेकर, सूर्यभान जगताप, प्रशांत थुल, रोहित जाधव, डी के बर्वे, अर्चना साळवे, नीता मोडक, प्रवीण काळे, कमलेश कराडे, प्रशांत मोडक आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक रोड येथे शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या. नाशिक रोड येथे गेल्या वर्षापासून सर्व शिवप्रेमींतर्फे एकत्रितपणे एक गाव एक शिवजयंती असा उपक्रम राबविण्यात येत आहे. भगवान पगारे, महावाईस न्यूज, नाशिक.